उपस्थित शोकग्रस्त बंधुओं ने भगिनीनो 27 फेब्रुवारी हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये वाईट दिवस होता, कारण त्या दिवशी खऱ्या अर्थाने सुनील भाऊंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हृदय अक्षरशः चिरलं गेलं। गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू हेच अंतिम सत्य आहे। ज्या माणसाला जन्म घ्यावा लागणार आहे तर प्रत्येक माणसाला हे जग सोडावं लागणार आहे, पण जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे अंतर आहे ते अंतर म्हणजे माणसाचं जीवन। आणि सुनील भाऊंनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी 43 वर्षाचं जे आयुष्य जगलं, त्या 43 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजकारण, समाजकारण आणि अनेक कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांनी जे काम केलं तेच खऱ्या अर्थानं त्यांनी केलेल्या जे कार्य होतं त्या कार्याला आज आपण सर्वजण पाहिलं। भाऊंचं ज्यावेळेला आपण अंतविधीची यात्रा आपण बघितली, हजारोचा जन आक्रोश आपण त्या दिवशी बघितला, भाऊवर किती प्रेम करणारे होते हे आपण बघितलं। खूप मोठा हस्ती या सोलापूर शहरामधनं आज आपल्यातनं निघून गेला। खूप कमी वेळा माझा भाऊशी परिचय आला, पण एकदाच परिचय माझा आला होता भाऊशी, खूप जवळनं आला। माझ्या कॉलेजमध्ये मी एक परिषद आयोजित केलेली होती, जे SC मधून येणारे महारबान चामार ढोर जे सर्व जाते म्हणजे एक परिषद आयोजित केली। आणि सांगितलं भाऊला की भाऊ मी परिषद घेतोय, त्यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतोय मी, आणि मला थोडं तुमच्याकडून स्पॉन्सरशिप पाहिजे। भाऊने फक्त एक मिनिटाचा सुद्धा वेळ घेतला नाही आणि सांगितलं सरांना काय पाहिजे ती मदत करा, आणि जाताना एक शब्द भाऊ बोलले, चलो मनुष्या। माझा तो शब्द अजून सुद्धा भाऊचा माझ्या हृदयामध्ये मी साठवून ठेवलेला आहे। इतकी माणसं भाऊनी जोडली, कारण माणसं जोडण्यासाठी माणसाचा स्वभाव सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो। इतिहास सगळ्यांची दखल घेत नाही, कोणाची पण नोंद इतिहास ठेवत नाही। इतिहासामध्ये नोंद घेण्यासाठी माणसाला खूप मोठं काम करावं लागतं। भाऊनं त्यांच्या हयातीमध्ये खूप मोठं काम केलं, म्हणून आज इतिहास त्यांची दखल घेतोय। सोलापूर शहरातील शिवजन्मोत्सवाचा असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा असेल, जेव्हाही इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला सर्वात पुढं अग्रक्रमाने भाऊचं नाव असतं। हीच त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याची खूप मोठी पावती आहे असं मला या ठिकाणी वाटतं। त्यांच्या जाण्यानं आपल्याला सर्वांना दुःख झालंय, अतिव दुःख झालं। दुःखात तसं आवरणं अवघड आहे, आपण सगळेजण इथे आलेले भाऊवर प्रेम करणारे आपण फक्त सांत्वन करू शकतो, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत असं म्हणू शकतो, पण खऱ्या वेदना झाल्या त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना ह्या खऱ्या वेदना झाल्या। आणि त्याच म्हणून आज आपल्या सर्वांची एक जबाबदारी सगळ्यांची इथं बसलेल्या, विशेषतः मी आमदार विजयकुमार देशमुख बर्डे साहेब ज्यांनी सुनील भाऊच्या पाठीशी सदैव स्वतःचा आशीर्वाद ठेवला, त्यांना माझी विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये सुनील भाऊचं जे परिवार आहे त्या परिवाराच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। आत्तापर्यंत आपण सर्वांनी सुनील भाऊला आशीर्वाद दिला, याच्या पुढं सुद्धा आपण सुनील भाऊला तसंच आशीर्वाद द्यावा, त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी राहावं असं विनंती करतो। आणि सुनील भाऊच्या आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।